सर्वात आधी आपण एक पॅन घेतलेला आहे, त्यात आपण पाणी ओतून घेऊया। आपलं नॉर्मल जशी आपण मॅगी बनवतो ना, तसेच आपल्याला ही पण मॅगी बनवायची आहे। काय त्यात जास्त हे नाही आहे, तर आता आपण इथं काही घेतली आहे, बघू शकता तुम्ही काही अशी असते दिसायला नूडल्स। आणि हा असतो तुझा स्पायसी मसाला, मसाला म्हणजे हा एक हे आहे, ग्रेव्ही टाईपमध्ये आहे, सॉस टाईप सॉस आहे हा, खूप स्पायसी असतो। आणि हा आहे आपला मसाला आहे, त्याच्यावरती टाकायचा म्हणजे, आणि ह्या अशा टाईपमध्ये काहीतरी मिळवत असते, तर शिजवूया तुला। आणि ही ॲक्च्युली हॉट चिकन फ्लेवर आहे, हां, तर आपण यात चिकनसुद्धा ॲड करू शकतो, म्हणजे ॲज पर युअर टेस्ट किंवा तुमच्या रिक्वायर्डनुसार तुम्ही यात चिकन किंवा अंडासुद्धा यूज करू शकता। तुम्ही बघितलं असेल ही कोरियामध्ये, ही कोरियाचीच आहे, खूप फेमस आहे, कोरियाची आहे, तर आज आपण हिचा रिव्ह्यू करणार आहोत। तर बघू शकता आपली ही मॅगी आहे ना, ती शिजलेली आहे कम्प्लिटली, नूडल्स आपले जे शिजलेले आहेत। पण इथे कसं असतं, कोरियन लोकं ही वेगळ्या डिशमध्ये काढतात आणि त्याच्यानंतर हा वरून जो सॉस आहे तो पोर करतात, पण आपण तसं नाही करणार, आपण म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं करायचं आहे जसं त्यांच्या ट्रॅडिशनल वेमध्ये करायचं असेल तर करू शकता। मी तर हा डायरेक्ट टाकतो आहे, आणि मेन मसाला हाच आहे, हा सॉसच आहे, जो मेन आहे तो हा सॉसच आहे। तुम्ही बघू शकता किती किती रेड पण नाही, ब्लॅक दिसतोय, म्हणजे विचार करा किती हॉट असेल, बघा पूर्ण ब्लॅक। आता हा आपण ह्यात टाकला, आणि हो तुम्हाला सांगून टाकतो की ह्याची अजिबात टेस्ट नाही आहे, म्हणजे हा फक्त मसाला, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ही फक्त तिखट असते, तर हा पूर्ण प्लेन असतो। तर तुम्हाला जर ॲज पर युअर टेस्ट, म्हणजे तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जर वरती काय टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता। तर आपण आता मसाला स्टर करून घेऊया, ह्यात आता काही सेसमी सीड आहेत, तीळ आहेत, आणि ते जे राईस केकवर आपण जो ब्लॅक कलरचा पेपर लावतो तो सुद्धा आहे ह्यात, आणि ह्याचं पण सुगंध एक नंबर येते। तर आता पण हे पण टाकूया, ॲक्च्युली हे वरतून स्प्रिंकल करायचं असतं, बट मी असं टाकून देतो, आणि बघा कसा एकदम लालसर कलर आला आहे, आणि ही खूप हॉट होणार आहे खरंच। एक मागच्या टायमाला मी एका टायमाला चाकलेली जेव्हा माझ्या भावाने बनवलेली, आणि एका घासातच मी आऊट झालेलो, म्हणजे एवढी खूप तिखट असते ही। तर ऑब्विसली तुम्ही जर आणलात तर लहान पोरांना देऊ नका, तुम्हीच खावा, आणि ही एवढी ती 5 जणांना एकदम परफेक्ट आहे, कारण की एक एक घास खाऊनच म्हणजे त्याचं विकेट होऊन जाईल, एक एक घास खाऊनच त्याचं विकेट पडेल, ही 5 जणांना भरपूर झाली, नुसतं मिरचीचाच वास होतो। तर चला आपण आता जरा सर्व्ह करून घेऊया, आणि मी येतो तुमच्यासमोर। जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की ही मॅगी पूर्ण, म्हणजे ही जी नूडल्स आहे ती कम्प्लिटली प्लेन असते, तर मी इथे मी सर्व्ह टाकतो आहे, तर थोडी टेस्ट द्यायला जरा थोडेसे टाकूया, आणि बघू शकता मी ही मागवलेली, म्हणजे ॲक्च्युली एक बॉक्सच मागवलेला, त्या बॉक्समध्ये 2 डबे होते आणि हे 3 पॅकेटं होती, ते अराऊंड मला पडले 500 रुपयापर्यंत पडले। तर आता ही खूप स्पायसी आहे म्हणजे, आणि त्यात 545 कॅलरीज आहेत, हे किती ग्राम, 140 ग्रामची आहे, मेड इन कोरिया, म्हणजे मेड इन कोरिया, BTSवाले खूप लवर्स असतील तर समजू शकतील मेड इन कोरिया। तर आपण बघूया आता आता रिव्ह्यू देऊया, ही खूपच तिखट आहे, मी अगोदर एकदा खाल्ली आहे, एकदाच खाल्लेली, तर मी आता तर एकदम तयारीच आहे की ही खाल्ल्या लगेच म्हणजे काहीतरी गोड असं खायला। तर आता ही खातोय खरं आहे, पण म्हणजे सकाळी खूप प्रॉब्लेम होणार आहे मला, एवढीशीच घेतली आहे मी, पण मला वाटत नाही एवढीशी पण जाईल मला। एक घास
मास घेतल्या घेतल्या तिकट 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 लागायला लागलं. पाणी घेऊन बसलो. हाताला लागले असेल ना तर डोळ्या बिळाला लागेल ना याची दक्षता घ्या. चॅलेंज घेतलं तर कम्प्लीट करूया आपण.